राजधानी नवी दिल्लीमध्ये आज 52.3 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीच्या मंगेशपूर भागामध्ये हवामान विभागानं या तापमानाची नोंद केलेली आहे. दिल्लीमध्ये हे तापमान जे नोंदवलं गेलं ते देशभरातलं सर्वात जास्त तापमान आहे. तर दिल्लीमधील इतरही ठिकाणी 45 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान केलेलं आहे. या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, रेकॉर्ड ब्रेक तापमान दिल्लीमध्ये दिसतंय, सविस्तर अपडेट. 5-6 दिवसापासून उत्तर भारतामधील अनेक शहरांमध्ये अशाच पद्धतीचं तापमान वाढल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. मागच्या 5 दिवसांपासून प्रामुख्याने जर आपण बघितलं तर राजस्थान असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल किंवा दिल्ली असेल या शहरांमध्ये 45 च्या पुढे तापमानाचा पारा गेल्याचं बघायला होतं. आज मात्र राजधानी नवी दिल्लीमध्ये तापमानानं रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आणि 52.3 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद दिल्लीच्या मंगेशपूर भागामध्ये हवामान विभागाने केलेली आहे. तर खरं जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून हा तापमानाचा आकडा वाढत आहे. दिल्ली पाठोपाठ शेजार आज जर बघितलं तर राजस्थानमध्ये देखील 50.2 या तापमानाची नोंद 2 नंबरला केली गेली आहे. मात्र सध्या जर आपण बघितलं तर अशा पद्धतीच्या तापमानामुळे राजधानी नवी दिल्ली असेल त्या उत्तर भारतामधील अनेक शहरांमधील नागरिकांच्या अंगाची सध्या लाही होत असल्याचं चित्र सध्या तरी बघायला मिळतंय. निश्चितच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सर्व अपडेटसाठी. तर आपण पाहतोय दिल्लीच्या मंगेशपूरमध्ये 52.3 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे, त्यामुळे अनेकांना आता उष्माघाताचा त्रास सुद्धा जाणवतोय.